जेव्हा सत्याचा पराभव होऊन असत्याचा विजय होतो तेव्हा पृथ्वी तलावर अवतार कार्य घडत असते. सांगायचा मुद्दा असा, निंबोनी देवकती वस्ती येथे बाळूमामांच्या मेंढ्या चरण्यासाठी आल्या होत्या आणि त्या ठिकाणी एक मेंढी मिली. मग त्या बांधवांनी त्या मेंढीला तिथेच पुरले आणि थोड्या दिवसांनी तिथे वारू निर्माण झाली. नागराजाने तिथे दर्शन दिले आणि नंतर तो नाग निघूनही गेला. त्यानंतर त्या मेंढीला बाहेर काढल्यावर तब्बल 4 महिने बाहेर काढलं आणि त्यानंतरही त्या मेंढीचं विघटन झालं नाही, ती मेंढी तशीच होती. सांगायचं असं की सायन्स सांगतं जर एखादी गोष्ट आपण पुरली तर त्या गोष्टीचं विघटन होणं नक्कीच आहे, पण तसे काही झाले नाही. बाळूमामा प्रसन्न झाले अशी लोकभावना झाली आणि तिथे मंदिर उभारण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. आज मंदिराचं बांधकाम तिथे चालू आहे बाळूमामांच्या नावानं. सांग बलं.